तेव्हा काय नेमकं होतं हे कळेल इथून पुढचे दोन तीन दिवस राजकीय ड्रामा आणि आरोप प्रत्यारोप आणखी तीव्र होणार हे मात्र नक्की दरम्यानच्या काळात राज्यात पडद्यामागे आणखीन काही गोष्टी घडत आहेत आणि पडद्यामागची झालेली एक मोठी गोष्ट आहे मोबाईलवरून झालेली मंडळी मोबाईलवर फोन आला होता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तो या काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांचा आणि सोनिया गांधी आणि क शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नेमकी काय बातचीत झाली हे कळू शकलेलं नाही पण फोन आला होता एवढं मात्र निश्चित या दोन्ही नेत्यांमध्ये दूरध्वनीवरून काही विशिष्ट मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं कळतं अर्थात ही किती वेळ चर्चा झाली हे मात्र स्पष्टपणे कळू शकलं नाही पण फोन आला होता त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे कालच काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची नाना पटोले यांच्यासोबत एक सविस्तर बैठक झाली या बैठकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी निधी वाटपासह विविध गोष्टींबद्दलची नाराजी ही नाना पटोले यांच्याकडे व्यक्त केली होती आणि त्या बैठकीनंतर अठ्ठेचाळीस तास होण्याच्या आत पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांना सोनिया गांधी यांचा फोन येणं यात काही खास संकेत आहेत ते काय नेमके संकेत आहेत थेट जाऊयात दिल्लीला आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत दिल्लीहून जोडले जातात प्रशांत फोन हे नवीन नाही पण जेव्हा सोनिया गांधींचा उद्धव ठाकरे फोन येतो कुछतो है मिलिंद कुछ है महत्वाचा महाविकास आघाडीची तटबंडी कुठल्याही परिस्थितीत तुटू द्यायची नाही याचा चंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बांधलेला आहे त्याचमुळे ज्या बैठकीचा तुम्ही उल्लेख केला त्यानंतर काँग्रेसच्या सिनियर नेते जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यानंतर सोनिया गांधीचा फोन उद्धव ठाकरेंना झाला याचा अर्थ असा होतो की ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या संदर्भात नाराजी व्यक्त केल्या जात होती की काँग्रेसचे अनेक आमदार काँग्रेसचे मंत्री यांना जो निधी द्यायची गरज असते त्यामध्ये अपमान केला जातो तो विविध पद्धतीने निधी दिला जात नाही आहे सोबतच ज्या पद्धतीने त्यांना अधिकार देण्याची गरज असते त्या संदर्भात देखील अनेकदा दुर्लक्ष केलं जातं सोबतच अनेकदा अपमान देखील केला जातो असा अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी होत्या एक महाविकास आघाडीतील अत्यंत महत्त्वाचा घटक पक्ष काँग्रेस ज्याच्या भरोशावर सरकार आहे एन सी पी आणि शिवसेना जर जरी एकत्र असली पण त्याचं सरकार हे राहू शकत नाही हे त्यांनाही माहीत आहे दोघं दोन्ही पक्षांना माहीत आहे त्यामुळे काँग्रेसला एक अतिशय महत्त्वाचं घट महत्त्व आहे आणि याच काँग्रेसच्या भरोशावर सरकार असताना ज्या पद्धतीनं या घडामोडी होतं आहे असा घडामोडी होत असताना ज्या पद्धतीने माहिती मिळते की एकीकडे जर बघितलं तर काँग्रेसच्या नेत्यांचा नेत्यांवर संदर्भात निधींचा जवळ अपमान अनेकदा बैठकीमध्ये उपस्थित राहण्यासंदर्भात आणि अधिकारी देखील त्या पद्धतीने वागतात या सगळ्या अनेक तक्रारी घेऊन मुख्यमंत्र्यांकडे पोचले होते आणि मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात त्यांनी आश्वासन दिलं की आप तुमच्या सर्व तक्रारी आम्ही निश्चितपणे दूर करू पण संदर्भातल्या तक्रारी सोनिया गांधीकडे पोहोचल्या आणि शेवटी मग संदर्भात जे चर्चा झाली दूरधर्शन उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी दरम्यान या दोन्ही ज्येष्ठ नेत्या दोन्ही हायकमान आहे एकीकडे काँग्रेसचं हायकमान दुसरीकडे शिवसेनेचं हायकमान आणि त्यामध्ये महत्वाचं म्हणजे जे आश्वासन दिलं आलेल्या सूत्रांची माहिती आहे की यानंतर बर म्हणजे आश्वासन देण्यात आलंय मुख्यमंत्र्यांच्याकडनं अर्थात ते आश्वासन आपल्यापर्यंत जे आलंय तेच असेल असं नाही काय नेमकं का आश्वासन दिलं असेल आपल्याला कल्पना नाही प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल विनोद राठोड आपल्यासोबत जोडले गेलेत विनोद फक्त तक्रारींची उजळणी मंत्रिमंडळ विस्तार का अन्य काही नक्की अनेक का गोष्टींवर चर्चा या ठिकाणी झाल्या परंतु सर्वात महत्वाची गोष्ट अशी होती की काँग्रेस पक्षाकडून जे वारंवार तक्रार केली जात होती ती नाराजी होती या पार्श्वभूमीवर न्यूज एंटी लोकमतनी आठवड्याभराआधीच काँग्रेस पक्षांची नाराजी अशी बातमी दिली होती आणि त्या नाराजीला दूर करण्यासाठी काल एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये संपूर्णपणे चर्चा झाली आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून आश्वासन मिळालं की कुठल्याही प्रकारचं जे जे अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहेत आणि जे राष्ट्रवादीचे नेते आहेत ते त्यांच्याकडून ते निधी मिळला जात नाही अशी जरी भूमिका जरी घेतली असेल परंतु शर खास करून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना ने ने स्पष्ट म्हटलं आहे की आम्ही कुठल्या प्रकारची अडचण निर्माण होऊन जाणार आणि मी थेट राष्ट्रवादींच्या नेत्यांशी बोलतो असंही या ठिकाणी आश्वासन देण्यात आलं आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी ही त्या गोष्ट स्पष्ट केली आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला जर सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर आपण आधी आपण भांडण्यापेक्षा आपण आपल्या शत्रूशी भांडू अशी भूमिका घेतली त्यानंतर मात्र आता महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी योग्य एकंदरीत समन्वय सुरू आहेत आणि म्हणजे विनोद एका ओळीत सांगायचं तर समन्वय साधण्यासाठी नाराजी कानावर घालण्यासाठी